हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी, विषय आहे गणित. प्रकरण सुरू आहे आपलं 15वे क्षेत्रफळ. त्यामधील मित्रांनो आज आपण घेणार आहोत वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे सराव संच 15.6. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी. त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअरही करा. त्याचप्रमाणे मित्रांनो बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन गणित व विज्ञानाचे व्हिडिओ पाहू शकाल. चला मित्रांनो सुरुवात करूया. गणित प्रकरण चालू आहे आपलं क्षेत्रफळ. त्यामध्ये मित्रांनो आज आपण घेणार आहोत वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि सराव संच 15.6 सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. मित्रांनो याआधी क्षेत्रफळाचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते पाहू शकता. चला मित्रांनो सुरुवात करूया वर्तुळाचे क्षेत्रफळ. दिलेली आकृती वर्तुळाची हे तुम्ही जाणताच. मित्रांनो ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळातील कोणताही बिंदू आपण जोडला तर आपल्याला त्रिज्या मिळते आणि त्रिज्या जी आहे ती स्मॉल आर ने दर्शवली जाते. मग वर्तुळाचा परिघ म्हणजे हा जो कंस आहे हा काढायचा असेल तर सूत्र असतं 2πr किंवा पाय डी. आर म्हणजे त्रिज्या, डी म्हणजे व्यास आणि पाय जी आहे मित्रांनो ती स्थिर संख्या आहे ज्याची किंमत आपण घेतो 22/7 किंवा 3.14. त्याचप्रमाणे वर्तुळाचं क्षेत्रफळ हे जर क्षेत्रफळ काढायचं असेल मित्रांनो हे पूर्ण क्षेत्रफळ, ओके, तर हे जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र आहे पाया आरचा वर्ग. अर्थात मित्रांनो पायाची किंमत नेहमी आपण 22/7 किंवा 3.14 घेणार आहोत, हे लक्षात असू द्या. चला मित्रांनो सुरुवात करूया सरासंच 15.6. वर्तुळांच्या त्रिज्या दिल्या आहेत, त्या वर्तुळांची क्षेत्रफळे काढा. आता मित्रांनो तीन त्रिज्या आपल्या दिल्या आहेत, आपण एक एक सुरुवात करूया. आता पहिली त्रिज्या, पहिल्या गणितासाठी आर जो आहे त्रिज्या म्हणजे काय तर आर ने दर्शवतो रेडियस, ती आहे 28 सेंटीमीटर. आणि 28 सेंटीमीटर असताना वर्तुळाचं क्षेत्रफळ किती ते आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो सूत्र लिहूया वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे मित्रांनो आताच आपण घेतलं पाया आरचा वर्ग. आर म्हणजे दिला आहे आपल्याला त्रिज्या जी आहे 28 सेंटीमीटर. किमती घालूया, पायाची किंमत दिली नसेल तर आपण घेणार आहोत 22/7. पायाची किंमत टाकली, आता आर मित्रांनो दिला आहे 28, त्याचा वर्ग आहे, मग आपण वर्ग न करता तो दोनदा लिहूया 28 × 28. ओके 7 × 7 = 28. मित्रांनो अंशामध्ये तर फक्त 22/4 = 28 आहे आणि अंश छेदामध्ये फक्त 1 शिल्लक राहिला आहे, आणखी 7 भाग दिलेला आहे. काय शिल्लक राहतं? 22 × 4 × 28. आता यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे मित्रांनो, तो आपण करूया. 22 यांचा गुणाकार केला तर तो मिळाला 88 आणि पुन्हा 28. म्हणजेच आता गुणाकार करायचा आहे आपल्याला 88 × 28. मित्रांनो 28 ने 8 गुणूया, 28 चा पाडा 8 पर्यंत, 28 × 8 = 224, 4 × 7 = 22 आणि पुन्हा 28 × 8 = 224 होतील. म्हणजे जी आपण जर बेरीज केली 4 × 2 = 7, 2 × 2 = 4 = 2 म्हणजे किती मिळाले आपल्याला 2464. मित्रांनो आता एकक जे आहे ते मात्र जे सेंटीमीटर आहे तर इथे येणार चौरस सेंटीमीटर. या पद्धतीने आपलं पहिलं गणित झालं. दुसरं गणित करूया लगेच आर बरोबर. आर बरोबर किती आहे तर 10.5 सेंटीमीटर. लिहूया आर बरोबर 10.5 सेंटीमीटर. आता मित्रांनो पुन्हा सूत्र वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र लक्षात ठेवा पाया आरचा वर्ग. पायाची किंमत असणार आहे 22/7. आर जो आहे मित्रांनो जो दिले आपल्याला 10.5 त्याचा वर्ग आहे, म्हणजे काय येणार 10.5 × 10.5 याचा 2 गुणाकार आपण करणार. आता मित्रांनो हे सोडवायचं आहे आपल्याला, ते आपण सोडवूया. 7 × 7 इथे येणार 7 × 7. मित्रांनो 10 × 7 गेले, 3 उरले, दशांश चिन्हे म्हणजे इथे दशांश चिन्हार 3 आणि 3 और 5 = 35 झाले. 7 × 5 = 35. काय शिल्लक राहिले अंशामध्ये? 22 × 1.5 × 10.5. लिहूया 22 × 1.5 × 10.5. आता यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तो आपण करूया. मित्रांनो 22 × 1.5 आधी करूया, 15 भाग देतोय, 15 × 2 = 30, 7 × 3 = 30 आणि 3 = 33 आले, परंतु आपण 15 घेतला होता, आता 1.5 आहे
दशमचिन्ह घेणार म्हणजे येणार 33 × 10.5. थोडक्यात मित्रांनो 33 × 10.5 आलेला आहे. यांचा गुणाकार आता आपल्याला करायचा आहे, तो आपण करूया 10.5 × 33. मित्रांनो 33 पाढा आहे तसं ठीक आहे, नाहीतर 3 पाढा घ्या. 3 × 5 = 15, 7 = 1, 3 = 0 आणि 1 × 3 = 3, 315 पुन्हा इकडे 315 येतील कारण की 3 आपल्याला गुणायचं आहे. तर बेरीज काय ते बघा, 5, 6, 4, 3. दशमचिन्ह एक स्थळ आहे म्हणजे आलं उत्तर 346.5. लिहूया 346.5. एकक मित्रांनो सेंटीमीटर दिला आहे म्हणजेच काय येणार, चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा वर्ग. लिहूया चौरस सेंटीमीटर. आय होप मित्रांनो हेही कळालं असेल, सोपं गणित होतं. तिसरं गणित आपण घेऊया, आर किती दिला आहे, आर दिला आहे 17.5 सेंटीमीटर. आर बरोबर 17.5 सेंटीमीटर. पुन्हा मित्रांनो वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपण लिहिणार आहोत. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे मित्रांनो पाया आरचा वर्ग. पायाची किंमत माहिती आता तुम्हाला 22/7. आर आहे मित्रांनो 17.5, वर्ग असल्यामुळे त्याचा 2 गुणाकार 17.5 × 17.5. ओके भाग देऊया 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. मित्रांनो 2 आले, 17 × 14 गेले, 3 उरले, पुन्हा दशम चिन्ह आहे, पुन्हा चिन्ह येणार 35 झाले, 7 × 5 = 35 म्हणजे 22 × 2.5 × 17.5. आता मित्रांनो यांचा गुणाकार करूया, 22 × 2.5 किती होतात, 25 × 2 = 50, 7 = 5, 25 × 2 = 50 आणि 5 = 55, 550 आहेत. एक घर दशमचिन्ह म्हणजे इथे येणार 55 × 17.5. यांचा गुणाकार मित्रांनो आपल्याला करायचा आहे थोडक्यात 55 × 17.5. तो करूया 17.5 × 55, पुन्हा 5 भाग देऊया, 5 × 5 = 25, 7 × 2 = 5, 7 × 5 = 35, 7 × 3 = 5, 5 × 3 = 8, 875 पुन्हा 5 गुणाचे तो म्हणजे सुद्धा 875 येणार. ओके म्हणजे बेरीज करूया 5, 7, 5, 12, 7 × 8 = 8, 7 × 15 = 16, 7 × 1 = 9625. मित्रांनो 9625 हे जर उत्तर आलं असलं तर एक दशांश चिन्ह इथे आहे, त्यामुळे 962.5. लिहूया 962.5 चौरस सेंटीमीटर, हे आलं वर्तुळाचे क्षेत्रफळ. मित्रांनो दुसरं गणित, पुढे काही वर्तुळांची क्षेत्रफळे दिली आहेत, त्या वर्तुळांचे व्यास काढा. आता क्षेत्रफळ दिली आहेत, व्यास काढायचे, सूत्र आपलं तेच असणार आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्यावरून आपण आर काढणार म्हणजे त्रिज्या काढणार आणि त्याची दुप्पट केली तर आपल्याला व्यास मिळेल. चला मित्रांनो सुरुवात करूया पहिलं गणित. पहिल्या गणितामध्ये दिले आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे 176 चौरस सेंटीमीटर. लिहूया वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 176 चौरस सेंटीमीटर. ओके आता मित्रांनो सूत्र लिहिणार, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर, सूत्र आहे आपलं तेच, पाया आरचा वर्ग. ओके लिहूया पाया आरचा वर्ग. आता मित्रांनो क्षेत्रफळ दिले 176, तिथे आपण किंमत टाकणार 176. पायाची किंमत आपल्याला माहिती आहे 22/7 घ्यायची असते आपल्याला बरोबर आरचा वर्ग. मित्रांनो आपल्याला त्रिज्या काढावा लागेल म्हणजे आर काढावा लागेल, त्यामुळे 22/7 जो येतो इकडे नको, याला इकडे आणावं लागेल. 22/7 मध्ये 22 आरशी करतोय गुणाकार, त्यामुळे तो भागाकार करेल आणि 7 करतोय भागाकार, तो करेल गुणाकार. काय मिळते बघा 176 × 7. मित्रांनो 7 भागाकार करत होता, इकडे येताना त्याने गुणाकार केला, 22 जो आहे तो गुणाकार करतोय, तो मात्र करेल भागाकार बरोबर आरचा वर्ग. भाग देऊया मित्रांनो 11 × 2 = 22, 11 × 1 = 11. मित्रांनो 17 × 11 गेले, किती शिल्लक राहतील, 6 शिल्लक राहतील, 6 × 6 = 66 झाले, पुन्हा 11 × 66 म्हणजे पुन्हा मित्रांनो 2 × 2 = 2, 8 × 16 काय शिल्लक राहिले, तर आर वर्ग बरोबर हा 8 आहे आणि हा 7 आहे, 8 × 7 म्हणजेच किती 56. मित्रांनो आर वर्ग बरोबर 56 आपल्याला काढायचं आहे, आर वर्गमूळ आपल्याला घ्यावं लागेल, वर्गमूळ घेऊया, आर बरोबर 56 वर्गमूळ येणार वर्गमुळात 56, आर बरोबर आला वर्गमुळात 56. एका किल मित्रांनो त्याचं सेंटीमीटर, कारण काय त्रिज्या ही लांबी आहे. ओके आपल्याला व्यास विचारलाय मित्रांनो, व्यास काय असतो, तर व्यास हा त्रिज्येचा दुप्पट असतो, म्हणजे व्यास बरोबर 2 × त्रिज्या, म्हणून
व्यास येणार 2 गुणिले वर्गमुळात 56, म्हणजेच ते आपण कसं लिहिणार 2 वर्गमुळात 56 सेंटीमीटर. विधान लिहिणार वर्तुळाचा व्यास जो आला आहे 2 वर्गमुळात 56 सेंटीमीटर. मित्रांनो याच पद्धतीने दुसरं गणित आपल्याला घ्यायचं आहे. घेऊया दुसरं गणित. वर्तुळाचं क्षेत्रफळ यामध्ये किती दिले आपल्याला ते बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर जे की आपल्याला दिलं आहे 394.24 चौरस सेंटीमीटर. ओके मित्रांनो पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. सूत्र लिहूया वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय तर बघा पाया आरचा वर्ग. किमती घालूया क्षेत्रफळ आहे 394.24 बरोबर पायाची किंमत आहे 22/7 गुणिले आरचा वर्ग. मित्रांनो हा इकडे नको याला इकडे पाठवा म्हणजे काय मिळेल 394.24 गुणिले 7 22 येईल खाली म्हणजे छेद आला 22 बरोबर आरचा वर्ग. मित्रांनो आता आपल्याला बघा इथे दशांश चिन्ह पण आहे. पुन्हा वर्गमूळ आपल्याला घ्यावं लागणार आहे कारण की आर वर्ग बरोबर मिळाला आहे. त्यामुळे सोपं करण्यासाठी आपण काय करूया हे दशांश चिन्ह घालूया. आणि हे कसं घालणार मित्रांनो 2 सरळ आहेत म्हणजे 100 आपण अंशालाही गुणणार आणि 100 छेदालाही गुणणार जेणेकरून हे दशांश चिन्ह चाललं जाईल. आपण घालूया ते 39,424 मित्रांनो दशांश चिन्ह घालवलंय गुणले 7 दशांश चिन्ह घालवलंय म्हणजे काय मी अंशाला 100 गुणलं अंशाला 100 गुणलं म्हणून ते गेलं म्हणून छेदालाही 100 गुणावं लागेल. 100 × 7 बरोबर सॉरी 100 × हा असणार 22 बरोबर आरचा वर्ग किंवा आरचा वर्ग तर आपण इकडे लिहूया आता आरचा वर्ग. ओके आता मित्रांनो आपल्याला भाग द्यायचा आहे भागाकार करायचा आहे. आपण भागाकार करूया ओरली भाग देऊया बघा 11 भाग देतोय व्यवस्थित लक्ष द्या 11 × 22 आणि मित्रांनो ही सवय आता व्हायलाच हवी. 11 × 22 2 इथे आहे इथे 39 आहेत 11 भाग आपण देतोय 11 × 33 मित्रांनो 39 मधून 33 गेले 6 उरले मुद्दा म्हणू शिकवतोय 6 उरले हा 4 किती झाले 64 कितीचा भाग जाईल 11 × 5 = 55 आता मित्रांनो 64 × 55 गेले तर उरले किती 9 पुढे काय आहे 2 म्हणजे 92 झाले. पुन्हा 11 भाग दिला 92 आहे 11 × 8 = 88 मित्रांनो 92 × 88 गेले 4 उरले आता इथेही 4 आला आहे म्हणजे 11 × 44 ओके आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. पुन्हा नीट लक्षात घ्या 39,424 आपण 11 भाग दिला उत्तराला 3,584 एकदा पुन्हा लिहूया आर वर्ग बरोबर 3,584 × 7/100 × 2 पुन्हा 2 भाग देऊया मित्रांनो बेकबे मित्रांनो 3 × 2 गेले 1 15 झाले 2 × 7 = 14 15 × 14 गेला 1 18 झाले 2 × 9 = 18 आणि 2 × 2 = 4 आय होप मित्रांनो हे कळालं असेल तुम्हाला. काय शिल्लक राहिले बघा 1792 × 7/100 मित्रांनो हे लक्षात असू द्या हा आर वर्ग आहे. हा भागाकार करून आपल्याला पुन्हा काय घ्यायचे वर्गमूळ घ्यायचे त्यामुळे आधीच अशी संख्या मिळवूया की जी पूर्ण वर्ग संख्या असेल. आता 1792 इकडे 7 आहे 7 × 7 7 वर्ग होईल त्यामुळे 7 याला भाग जातो का बघा 1792 भागतोय मित्रांनो 7 1792 / 7 बघा 7 × 2 = 14 3 × 39 = 7 5 × 35 39 × 5 गेले 4 झाले 7 × 42 पूर्ण भाग गेला मित्रांनो म्हणजेच काय 1792 म्हणजेच काय 256 × 7 बघा मित्रांनो 1792 चे ओळ पाडले 256 × 7 याचे ओळ पडले हा 7 आहेच तो 7 लिहिला खाली सुद्धा तो 100 आहेच. ओके काय मिळालं बघा आर वर्ग बरोबर 256 × 7 × 7 आता 256 × 7 × 7 मित्रांनो सोपं झालं अतिशय 100 आणि 256 काय 256 आहे 16 वर्ग हा लिहिला 16 वर्ग 7 × 7 म्हणजे आहे 7 वर्ग आणि 100 तर आहे मित्रांनो 10 वर्ग. ओके मग आर वर्गची किंमत आपल्याला बघा ही मिळाली 16² × 7² / 10 मग आपण याचं जर आपण वर्गमूळ घेतलं वर्गमूळ घेऊन तर काय मिळणार आहे मित्रांनो आर वर्गाचं वर्गमूळ आर इथे 16 आहे त्याचा वर्ग म्हणजे 16 आणि 7 वर्ग आहे त्याचं वर्गमूळ 7 आणि 100 × 10 वर्गमूळ आहे ते म्हणजे येणार 10 16 × 7 16 × 7 1212
छेद दहा हा आला आर पुनः दशम चिन्ह घालवायचे शून्य घालून टाका हा त्यामुळे येणार याचे उत्तर 11.2 सेंटीमीटर। मित्रांनो त्रिज्या आली आपली की जी आहे 11.2 सेंटीमीटर। व्यास कसा काढतो तर व्यास हा त्रिज्येचा दुप्पट म्हणजे व्यास बरोबर 2 × त्रिज्या म्हणजेच मित्रांनो 2 × 11.2 यांचा गुणाकार करूया 2 × 4 2 × 1 22.4 सेंटीमीटर। आय होप मित्रांनो हे गणितही तुम्हाला कळालं असेल। उत्तर आलं आहे व्यास 22.4 सेंटीमीटर। बघूया तिसरं गणित। मित्रांनो तिसरं गणित दिलंय वर्तुळाचं क्षेत्रफळ 12,474 चौरस सेंटीमीटर। सूत्र लिहूया वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 12,474 हे दिलेलं आहे। सूत्र आपण लिहूया। सूत्र असतं मित्रांनो याचं पाया आरचा वर्ग। हे सूत्र पर आहे। किंमत आपण टाकली आहे 12,474। पायाची किंमत टाकूया 12,474 हे जे वर्तुळाचं क्षेत्रफळ होतं। पायाची किंमत आपण टाकतो मित्रांनो 22/7 × r² हा इकडे नकोय गुणाकार करूया 12,474 गुणिले काय येईल तर गुणिले 7 आणि छेदाला येईल 22 r² पुन्हा 11 भाग जाईल। मित्रांनो 11 भाग आपण देऊया 11 × 2 = 22 11 × 1 = 11 मित्रांनो 12 × 11 गेले 1 उरला 14 झाले पुन्हा 11 × 1 = 11 14 × 11 गेले 3 उरले 37 झाले 11 × 3 = 33 37 × 33 गेले 4 पुन्हा 11 × 44 = 44 म्हणजे काय मिळालं मित्रांनो आर वर्ग बरोबर 1134 × 7/2 पुन्हा बेचा भाग देतोय 2 × 2 = 5 = 10 मित्रांनो 11 × 10 गेले 1 उरला 13 2 × 12 पुन्हा 1 उरला 2 × 7 = 14 म्हणजेच आर वर्ग बरोबर आपल्याला मिळाला आहे 567 × 7। आता मित्रांनो 567 ओळी पाडूया पुन्हा इथे आपण 7 भाग देऊया काय मिळतोय बघा 567 जर 7 भाग दिलं तर काय मिळतं 7 × 8 = 56 आणि 7 उरलास पुन्हा 7 × 1 = 7 ओके म्हणजे 81 × 7 जर केले तर आपल्याला मिळतात 567। मग मित्रांनो इथे येणार 81 × 7 × 7 म्हणजेच काय मित्रांनो आर वर्ग बरोबर 81 म्हणजे काय 9 वर्ग आणि 7 × 7 म्हणजे काय 7 वर्ग। वर्गमूळ घेऊया वर्गमूळ घेऊन आता मित्रांनो आर वर्गचं वर्गमूळ घेणार आर 9 वर्गचं वर्गमूळ 9 आणि 7 वर्गचं वर्गमूळ 7 म्हणजे 7 × 9 = 63 सेंटीमीटर। आणि मित्रांनो आर बरोबर आला 63 सेंटीमीटर तर व्यास किती येणार व्यास त्याचा दुप्पट असणार म्हणजे व्यास बरोबर 2 × 63 ज्यांचा गुणाकार केला तर तो येणार 126 सेंटीमीटर। आय होप मित्रांनो तुम्हाला हे गणितही कळालं असेल असे मी आशा करतो। मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवूया पुढचे गणित पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया। धन्यवाद गुड बाय।